विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीसाठी मागणी केल्याने विरोधी पक्षाच्या तब्बल 19 आमदारांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. त्या त्रिसोड मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अमित सुभाषराव झनक यांना निलंबित करण्यात आल्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिनांक 23 मार्चला सकाळी 11 वाजता शेलू फाट्यावर रास्ता रोको केला. तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रचंड घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडत नायब तहसीलदार सुधीर नागपूरकर यांना निवेदन घेण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर येण्यास भाग पाडले. आंदोलनामध्ये नगरपंचायत उपाध्यक्ष गोपाल मानधने, सभापती बबनराव चोपडे, माजी सभापती विनायक कुटे, नगरपंचायत सभापती रुपाली टनमने, सरपंच संघटना सरपंच राजूभाऊ इंगोले, नगरसेवक रियान, पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे, शिवाजी बकाल, बाजार समिती उपाध्यक्ष प्रकाश अंभोरे, संचालक किसान गुगे, डॉक्टर प्रमोद नवघरे, डॉक्टर संतोष बाजड, काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष बाबूराव शिंदे, नंदाबाई गणोदे, शोभाबाई राखोरे आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये मागील 2 वर्षापासून सतत दुष्काळ आणि कसं तरी या तिसऱ्या वर्षी पीक आलं 16-17 मध्ये, त्या पिकाला हमी भाव नाही. शेतकरी उन्हातानात पावसाळ्यात आपलं घाम गाळून कष्ट करतो, मेहनत करतो, इतरांना जगवतो, परंतु त्या शेतकऱ्याकडे लक्ष देण्याकरता सरकारला 1 मिनिटही फुरसत नाही. आणि अशा शेतकऱ्यासाठी आमचे लाडके आमदार काँग्रेसचे अमितजी झनक, राष्ट्रवादीचे इतर आमदार सर्वांनी मिळून या विधानसभा घरामध्ये शेतकऱ्याच्या मागण्यास रेटायसाठी प्रयत्न केले. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीचे त्यांनी स्लोगन म्हणले आणि शेतकऱ्यासाठी आपण केलंच पाहिजे, कर्जमाफ केलंच पाहिजे अशा पद्धतीची घोषणा करीत असताना या आघोरी सरकारने ज्या ज्या आमदारांनी या मागण्या पुढे रेटल्या असे 19 आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निलंबित केले, त्याबद्दल आम्ही प्रथम सर्व काँग्रेस कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या सरकारचा निषेध करतो. आणि पुन्हा आमच्याशी विनंती आहे की जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही, हा आज आमचा पहिला संघर्ष मोर्चा आहे, याच्यापुढे आम्ही थांबणार नाही, वाट पाहणार नाही. या शेतकऱ्यासाठी जर या सरकारनं कर्ज माफ केलं नाही तर रस्त्यावर यायचं काम पडलं तरी हरकत नाही, रक्ताचा सराफ सांडला तरी हरकत नाही, पण आम्ही या शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्ही या रस्त्यावर येणार आणि भांडणार आणि शेतकऱ्याचा निषेध सरकारचा निषेध करणार. सरकार जोपर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही तोपर्यंत आपली झोपणार नाही, असे सर्व कार्यकर्त्याच्या वतीने, काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने मी ग्वाही देतो. असेच आम्ही आणि आमच्या या लाडक्या आमदारांनी या विधानसभेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी, ज्या आमदारांनी कर्जमाफीसाठी प्रश्न उपस्थित केला, किती निर्लज्ज गोष्ट आहे. सरकारला शोभलं काय निलंबन करायचं? अरे मागणी करायला विधानसभा कशासाठी असते? शेतकऱ्याच्या कर्जासाठी असो, दीनदुर्बळाचा प्रश्न असो, कोणताही प्रश्न असो, या विधानसभेमध्ये मांडण्याचा अधिकार त्याला आहे. परंतु सरकारनं या हुकुमशाही पद्धतीने त्यांचा गळा दाबला आणि त्यांनी निलंबन केलं, त्यांची हत्या केली. मी तर म्हणतो शेतकऱ्याची हत्या आहे, निलंबन म्हणजे शेतकऱ्याची हत्या आहे. म्हणून या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही या शांत पद्धतीने मोर्चा काढलेला आहे. याचं पुढचं पाहून आमचं आता थांबणार नाही. आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी या प्रसंगी ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा या सरकारचा निषेध करतो. प्रतिनिधी विनोद तायडेसह दीपाली निर्मळ, SP24 तास, वाशिम.